मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा कारभार चांगल्या प्रकारे सुरू आहे. मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अनेक बैठके घेतात, मात्र कुठेही खंड पडू देत नसल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय. मुख्यमंत्री महोदय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अनेक बैठका घेतल्या, ते राज्याचा कारभार व्यवस्थितपणे सांभाळतात. कोविडच्या लढाईत देखील त्यांनी बैठका घेतल्या. राज्यात अनेक वादं आली त्यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. सरकारनं शेतकऱ्यांच्या बाबत कधीही हात आखडता घेतला नाही. मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या अनेक बैठकी घेतात, कुठेही खंड पडत नसल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा कारभार अतिशय चांगला सुरू आहे. त्याचबरोबर या कोविडची जी लढाई सुरू आहे, अगदी हॉस्पिटलमध्ये असताना देखील त्यांनी विषयावरून बैठका घेतलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर टास्कफोर्सची मीटिंग असेल, महापालिका कमिशनर, कलेक्टर, प्रशासन, आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर त्यांच्या बैठका सुरू आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं कोविडचं संकट असताना देखील राज्यातल्या जे अतिवृष्टी, गारपीट, निसर्ग वादळ, चक्रीवादळ, टोकते वादळ, काय अजून नवीन नवीन काय नावं आली, गुलाबी वादळ, ह्या सगळ्या वादळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार, महाविकास आघाडीचं सरकार उभं राहिलं. त्या दोन वेळा आपण त्यांना पाके 10,000 कोटीची पॅकेजेस दिली. एकीकडे पैसे कमी असताना, लॉकडाऊन असताना, उत्पन्नाचे सोर्सला मर्यादा असताना देखील कुठंही शेतकऱ्यांना मदत करताना हात आखडता सरकारने घेतला नाही. हे करत असताना विकासाची कामं देखील त्यालाही कुठे कात्री लावली नाही. विकासाचे जे प्रकल्प मी आता तुम्हाला मोजून दाखवले, याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे कुठल्या ठिकाणी काम थांबले असं जे काही वक्तव्य जे होतं त्याच्यामध्ये कुठलाही तथ्य नाही, अर्थ नाही. आणि मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं काम या राज्याचं सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं काम जे आहे VC वरून सुरू आहे, तिथे कुठलाही खंड पडलेला नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.